जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एस बी क्रिएशनमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो शिवराज्याभिषेकवरती आहे। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण काइनमास्टर विंडोवरती आलेलो आहोत। 16:9 ह्या रेशिओवर घ्यायचं आहे। काइनमास्टर ओपन झाल्यानंतर मीडियावर जायचे आहे। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून दिलेलं मटेरियल डाउनलोड केल्यानंतर हा वीडियो घ्यायचा आहे। ओके वरती क्लिक करून हा वीडियो 30 सेकंदाचा घ्यायचा आहे। स्टार्टिंगला थोड़ा कट करायचा आहे। ट्रिम टू लेफ्ट प्लेड करून वीडियो 30 सेकंदाचा घ्यायचा आहे। ट्रिम टू राइट हेड प्लेड करून त्यानंतर लेयर वरती जाऊन मीडिया वरती जाऊन महाराजांचा जो दुसरा पीएनजी आहे तो घ्यायचा आहे। व्यवस्थित दिसेल तसा बसून घ्यायचा आहे। लेयर पूर्ण शेवटपर्यंत घ्यायचं आहे। लेयर इन ॲनिमेशन स्लाइड इंटर स्लाइड अप घ्यायचं आहे। सर 3 सेकंदाचा पीएनजी घ्यायचा आहे। 3 सेकंदाचा ओकेवरती क्लिक करून नंतर लेयरवरती जाऊन महाराजांचा दुसरा पीएनजी घ्यायचा आहे। दुसरा पीएनजी वरी सेट करून घ्यायचा आहे। इकडे कोपऱ्याला डाव्या साईडला हे लेयर पण पूर्ण करून घ्यायचं आहे। इन ॲनिमेशन वर जाऊन पेड हे ऑप्शन सिलेक्ट करून 5 ते 6 सेकंदाचं हे करायचं आहे। ओके वरती क्लिक करून आता हळूहळू पीएनजी दिसून जाईल। आपला जो लेयर आहे तो 3 सेकंदापासून घेऊन लाईनवरती जाऊन लेयरवरती जायचं आहे। हे दोन्ही पीएनजीच्या मध्ये बसावे असे करायचं आहे। इन ॲनिमेशन वरती जाऊन पाईप रेट हे घ्यायचं आहे। पाईप रेट चार सेकंदापर्यंत जायचं म्हणजे स्पीड स्लो येईल। ओकेवरती क्लिक करून हे टेक्स्ट आपल्याला पूर्ण दिसल्यानंतर स्टॉप करून घ्यायचं आहे। लेयरवरती जाऊन मीडियावर जाऊन आपल्याला हा बॅकग्राऊंड घ्यायचा आहे। ही लेयर सेट करून घ्यायचं आहे। सेट करून गेल्यानंतर हे लेयर पूर्णपणे 30 सेकंदापर्यंत घेऊन जायचं आहे। इन ॲनिमेशन फेड द्यायचं आहे। ओकेवरती क्लिक करून आपला महत्त्वाचा पीएनजी राहिलेला आहे आता तो म्हणजे शिवराज अभिषेक हा पीएनजी घेऊन थोडं मोठं करून घ्या। आणखी
बारीक, ही लेयर पूर्ण करून घ्यायचं आहे. लेयर इन ॲनिमेशनवरती जाऊन रबर स्टॅम्प हा 3 सेकंदाचा द्यायचा आहे. असे असेल त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला शुभेच्छाचा PNG घ्यायचा आहे. त्याला पूर्ण लेअर करून घ्यायचं आहे. थोडं मोठं करावं आहे आणखी, असं दिसून जाईल. त्याला इन ॲनिमेशन स्लाइड लेफ्ट देऊ, स्लाइड लेफ्ट त्याला 2.5 सेकंदाचा देऊ आपण. ओकेवरती टच करून शिवराज्याभिषेक हे PNG पूर्ण दिसल्यानंतर 6 जून हे PNG घ्यायचे आहे आपल्याला. प्लेअरवरती जाऊन 1 जून 6 जून हे PNG तो शिवराज्याभिषेक या नावाच्या वरती बसवायचं आहे. ही लेअर पूर्ण करून घ्यायची आहे. याला इन ॲनिमेशन स्केल अप घ्यायचं आहे. स्केल डाऊन स्केल अप घ्या. 2.5 सेकंदाचं घेत आहे मी, स्केल अप घ्यायचं आहे. त्यानंतर 6 ते 7 सेकंदाला जाऊन सहा जून हे PNG सेट करायचे आहे. हे PNG इथे वरती उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये घ्यायचं आहे. हे लेअर पूर्ण करून घ्यायचं आहे. थोडं कंपलेलं आहे. 6 जूनला इन ॲनिमेशन पॉप द्यायचं आहे. याला 3 सेकंदाचं द्या पॉपमध्ये. 3 सेकंदाचं देऊ आपण. महाराजाचा पूर्ण PNG दिसल्यानंतर आपल्याला झेंडा घ्यायचा आहे. इथे पूर्ण PNG दिसत आहे महाराजांची. लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन हा झेंडा घ्यायचा आहे. याला इन ॲनिमेशन फेड देऊन 1 सेकंदाचं ठेवायचं आहे. याला या लेअरवरती लेअर पूर्ण घेऊन शेवटपर्यंत लेअरवरती क्लिक करून 3 डॉटवर जाऊन सेंड टू बॅक या PNG करून ओके करायचं आहे. महाराजांचा PNG जेव्हा वर येतो तेव्हा जाऊन लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन हा PNG घ्यायचा आहे. लेअर पूर्ण करून घ्यायचं आहे. लेअर ओव्हरले ॲनिमेशनवर जाऊन याला पल्स हे द्यायचं. पल्स लेअरवरती थांबून ब्लेंडिंगवरती जाऊन स्क्रीन हे इफेक्ट देऊन महाराजांच्या ह्या लेअरला पण सेंड टू बॅक हे करून घ्यायचं आहे. असं दिसून जाईल. मित्रांनो, आपल्याला आता
लोगो आपला सेट करून घ्यायचा आहे। याला इनलाइन लेयर पूर्ण करून घेऊन स्क्रीनवर इन ॲनिमेशन याला आपण फेड देऊ, 30 सेकंदाचं देऊ आपण। आता मित्रांनो आपल्याला राहिलं आहे फक्त आता इफेक्ट द्यायचा आहे स्मोकिंगचा, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा PNG वरती येत असताना द्यायचा आहे। या PNG ला ब्लेंडिंग हे करून स्क्रीन मित्रांनो आता राहिलं आहे फक्त सॉन्ग राहिलेलं आहे। सॉन्ग लावून घेतल्यानंतर एक्सपोर्टवर आपण एक्सपोर्ट करून घेऊ शकतो आपण। मित्रांनो आता आपला व्हिडिओ झालेला आहे, एक्सपोर्ट याला एक्सपोर्ट करून घ्यावे। पुढील व्हिडिओसाठी आपण सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणखी।